माधवनगर बुधवारपेठ भाजीभांडेमधील रस्त्याचे पेविंग ब्लॉक काढल्यानं हा रस्ता जीव घेणा बनला आहे ग्रामपंचायत किंवा सरपंच यांना कोणतीही माहिती न देता हा उद्योग एका ग्रामपंचायत सदस्यानं त्याच्या ठेकेदारास विकासकामे मिळवण्यासाठी ही धडपड सुरू असल्याची चर्चा दबक्या आवाजात होत आहे माधवनगर ग्रामपंचायतीवर डोंगरे गटाची सत्ता आहे सरपंच अनिल पाटील हे जनतेतून निवडून आलेले पहिले सरपंच असून दोन अपक्ष आणि एक स्वाभिमानी विकास आघाडीमधून निवडून आलेले एकूण अठरा उमेदवार माधवनगरचा कारभार करीत आहेत या कारभारामध्ये चुकीच्या गोष्टीला विरोध दर्शवणे ही भूमिका विरोधकांचे योग्य आहे मात्र हेच विरोधक सत्ताधाऱ्यांना वेटीस धरण्यासाठी नागरिकांच्या जीवितांशी खेळ करीत असतील तर असेच राजकारण सध्या माधवनगर ग्रामपंचायतमध्ये अपक्ष सदस्यांनी मांडले आहे पंधरा दिवसामागे ठेक्यासाठी कदमकदम बडायजा असा प्रकार घडला बुधवारपेठ भाजी मंडईमध्ये ग्रामपंचायत सदस्य जयश्री पिसे यांच्या घरासमोर रस्त्याचे पेविंग ब्लॉक उकरून काढले आहेत याबाबत कोणतीच कल्पना ग्रामपंचायत सरपंच किंवा सदस्य यांना नाही पेविंग ब्लॉक काढण्याबाबत किंवा त्या ठिकाणी पुढे जाऊन कोणते काम केले जाणार याची ग्रामपंचायतमध्ये कोणताच ठराव करण्यात आला नाही तरी देखील मनमानी करून रस्त्याचे पेविंग ब्लॉक काढले आहेत याचा त्रास या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या लोकांना आणि वाहन चालकांना होत आहे या खड्ड्यामध्ये मोटरसायकल स्लिप झाल्याच्या दोन तीन घटना घडल्या आहेत सुदैवानं आतापर्यंत कोणताच अनुचित प्रकार घडला नाही मात्र घडणार नाही याची जबाबदारी कुणाची स्वतःच्या ठेकेदारास का मिळवून देण्यासाठी एकानं मनमानी सुरू केली आहे अशी चर्चा गावातून होत आहे काढलेले पेविंग ब्लॉक बसून रस्ता वाहतुकीस दुरुस्त करावा मनमानी करणाऱ्या सदस्यांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी जेणेकरून येणाऱ्या काळात अशा प्रकारे स्वतःच्या पदाचा गैरवापर करून मनमानी कारभार केला जाणार नाही अशी मागणी नागरिकांमधून धबक्या आवाजात होत आहे